विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावनापैकी द्विवचन, आता आपण पुल्लिंग बघणार आहोत. त्यामध्ये बघा, एतौ आणि तौ. एतौ याचा अर्थ आहे हे दोघे, आणि तौ याचा अर्थ आहे ते दोघे. तो एरो दिसतोय की जी दोन मुलं खेळता आहेत ती दाखवण्यासाठी तौ वापरायचं आहे, आणि ही वापरण्यासाठी आपल्याला एतौ वापरायचं आहे. इथे दाखवलं आहे एतौ शुनकौ, ही दोन. एतौ खादतः, हे दोघे खात आहेत. बघा, जसा करता बदलला तसं क्रियापद देखील बदललेलं आहे. एतौच्या पुढे लागलेलं आहे खादतः. कौ खादतः, त्याचप्रमाणे प्रश्नार्थ सर्वनाम देखील बदललेलं आहे. इथे वापरलं गेलं आहे कौ. कौ खादतः. एतौ शुनकौ खादतः, ही दोन पुत्री खात आहेत. म्हणजे एतौ हे जे सर्वनाम आहे ती जवळ दाखवण्यासाठी, म्हणजे ही याच्यासाठी एतौ हे सर्वनाम आपल्याला वापरायचं आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला दूरचं दाखवण्यासाठी, दूरचा निर्देश करण्यासाठी आपल्याला तौ वापरायचं आहे. मग तौ म्हणजे ती दोन. तौ बालौ, ती दोन मुले. तौ खेलतः, ती दोन खेळत आहेत. कौ खेलतः, कोण खेळत आहे. तौ बालौ खेलतः, ती दोन मुले खेळत आहेत. म्हणजे बघा, इथे आपण दोन सर्वनाम शिकतो आहोत, एतौ आणि तौ. एतौ जे आहे ते जवळचा निर्देश करण्यासाठी, आणि तौ जे आहे ते दूरचा निर्देश करण्यासाठी. पण हे द्विवचनासाठी वापरत आहोत आपण. कशासाठी वापरत आहोत? द्विवचन म्हणजे दोन व्यक्ती. यामध्ये आपल्याला काय दिसत आहे, हे जे आपण शिकत आहोत हे पुल्लिंग शिकत आहोत. ही दोन पुत्री आणि ती दोन मुले, म्हणजे द्विवचनासाठी आपण एतौ आणि तौ हे आपण इथे वापरत आहोत, आणि ते पुल्लिंग साठी वापरत आहोत. कशासाठी वापरत आहोत? ते पुल्लिंग साठी. आणि कौ हे सर्वनाम देखील पुल्लिंग साठीच वापरत